रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना नुकतीच एसीबीची नोटीस प्राप्त झालेली आहे। मात्र ही नोटीस जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत केलाय। तर माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरती जोरदार त्यांनी टीकास्त्र देखील सोडलेले आहे। मला एसीबीचे नोटीस येण्याच्या मागे जे ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय ते नेते रामदास कदम हे त्यांना एकेकाळी ते आम्ही आमचे जे नेते होते आम्ही त्यांच्यासोबत काम केलं होतं पण त्यांच्या ते आता आमच्या विरोधात गेले ना सातत्याने आम्ही त्यांचे विरोधक असं समजून मग त्यांचा सत्ता भाऊ सदानंद कदम त्याचं रिसॉर्ट कसं पाडता येईल आणि रामदास कदम म्हणजे खोटं बोलण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे। किरीट सोमय्याला केलेले त्यांनी फोन किरीट सोमय्याला प्रसाद करून आणला आणि म्हणून एका बाजूला रामदास कदम एका बाईटमध्ये माझा धुरामध्ये संबंध नाही आणि दुसऱ्याच बाजूला तुमच्या पत्रकारांना सातत्याने सांगतात की होय मी केलं मी ते बोललो का नाही बोलावं ते असं बोलून रामदास कदम एकदा खरं बोलतात एकदा खोटं बोलतात आणि मग स्वतःच्या सख्या भावाच्या बाबत व्यवसायाबाबत सातत्याने रामदास कदम कारवाई करणार तर ते स्वतःच्या सख्या भावाला सोडत नाही। तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मी गरीब असेल परंतु लोक आणि लोकांच्या कमी आणि म्हणून प्रसंगाला सगळ्या दुःखात सगळ्या सुखदुःखात आम्ही फिरत असतो। माझी एसीबीची चौकशी करणार याच्या पाठचा सूत्रधार कोण आहे तर रामदास कदम कारण माझ्याच बिल्डिंगची रामदास कदमी विधानसभेत टाकलेले प्रश्न रामदास कदमनी माझ्या एसीबीला चौकशीला मागणी करायला पाठवला माणूस प्रसाद कर्वे हा रामदास कदमचा पी आहे आणि म्हणे सगळं रामदास कदम करून करून जे काय सगळं काय करणार आहे ते सातत्यानं लोकांच्या मनात पसरवायचं मी असं करू शकतो।